हे एवढी खुश काय त्याचं कारण तुम्हाला दाखवतो. सो हॅलो गाइज, वेलकम, गुड मॉर्निंग. हा करा करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं पिकले लगेच निघते. सो हॅलो गाइज, वेलकम, गुड मॉर्निंग. सो हॅलो गाइज, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय तर गाइज, आजचा सुरुवात झालाय मस्त की आपल्या बनानाच्या दर्शनाने. आज संकष्टी आणि संकष्टीच्या दिवशी बरोबर बनाना पिकलेला दिसला आम्हाला, म्हणजे आता पण दिसला नाही, आमचं लक्ष पण गेलं नाही. पाऊस पडायला 3 दिवस झाला, आम्ही बाहेरच गेलो नाही कंटिन्यू, म्हणजे जाते पण एवढं काही लक्षात दिलं नाही. पण नंतर एकदम मम्मीचं लक्ष गेलं, मग मम्मी सगळ्यांना सांगितलं बनान तुम्हाला दाखवतो आणि कोण काय काय करायला ते तुम्हाला दाखवतो. चला गाइज, मम्मी पप्पा आणि अतुल आणि आई शेतात जाणार. आज आईला पण शेत दाखवणार आहे आणि आता मम्मी त्यांनी चालल्यात, कारण की आज दरवाजा लावणार आहे त्यासाठी मम्मी त्यांनी चालल्या. त्यांनी दोघं पुढे चालल्या, मम्मी पप्पा आणि अतुल आणि आई, त्यानंतर जाणार माग. आणि अजून एक सरप्राईज दाखवतो तुम्हाला, हे एवढी खुश काय त्याचं कारण तुम्हाला दाखवतो. तर आता हे आज हे असे दरवाजे लागणार आहेत शेत, म्हणजे आज आपल्या घराला, त्यामुळं ह्यांनी पटकन चालल्यात दरवाजा घेऊन जाऊन दरवाजा लावणार आहेत त्यासाठी. सो सर आता तू पण आवर, मग ह्यांनी चालल्यात पुढं, मग लगेच तू पण जाय नाही मागे. गाईज बनाना बघा, सगळे मागचे फळ पिकलेले आहेत. आम्ही अचानक आता सकाळी मम्मीनं आम्हाला सांगितलं, तर बघतोय तर हे बाबा बनाना पिकलेले आहेत, किती छान दिसायला लागले. मस्त झाले तर आता हळूहळू पिकत यायला लागलेत, मागून पिकत यायला लागलेत. या संकष्टी संकष्टी ते हे गिफ्ट मिळालं. बनाना खायला लागल्या बघा गाईज, अतुल काढून काढून द्या लागलाय सगळ्यांनी. आणि बनाना खायला जस्ट झाडाचं काढलं आणि खायला लागलं. तो दिवस आला असे या, जस्ट झाडाचं काढलं आणि खाता येईल ना असं. इकडं बघा विहान पण खायला लागलं. ते बघा आई आणि अतुल गेले, त्यांचं काय सराय रडायचं, मला दिलं नाही मला नाही आलं. व्यायाम कसं रडतो माहिती का असं टाक या कसं रडते. बघा गाईज, आमची मेचली मेचली लटके देते देखो प्या. आणि एकदा देऊ कसं, 1 2 3 देखो अभ्यास की गली मुझे रोके ना कोई. सिया बघा कशी आवरल्या, रेडी झाल्या. इकडे कोण लावलं, मम्मी ना. हा बारे की मस्त बाबा हिरोईन. माझ्याकडे दोन आहेत असली. दोन आहेत आणि अजून एक खेळले आहेत. बघा आता ही पण आल्या बनाना बघायला, एवढे फेमस झालेत बनाना. तर बघा हे तर आम्ही लावलं पासून, हे पहिल्याच झाडाला झाडावरच पिकली सगळी खेळ, भारी वाटलंय ना. नाही शेवटचे नाही, आणि आम्हाला वाटलं शेवटचे शेवटचे नाही, त्याच्या मागे कच्चे मधलेच पिकले. कसं काय काय म्हणत, पिकले लगेच निघते सगळ्याने हे खाल्लं बनाली. गुड आहे काल आणलेला आम्ही स्टडी टेबल वर, स्टडी करायला पण लागले लगेच. वाव, अरे इरेजर ठेवायला जागा पण, ग्लास ठेवायचा वॉटर कलर, तो पण इरेजर ठेवू शकतेस तू. हाय ना, मग झालं की इरेजर ठेवायचं, इतना पण ठेवू शकतो आणि डावर उकडून. वाव वाव वाव, हा ड्रॉवर पण आहे ते छोटासा, त्या ड्रॉवर मध्ये पण ठेवू शकते ना, छोटा ड्रॉवर आहे. वाव वा, किती भारी ठेवले ठेवले सर. वाव करा करा स्टडी करा छान. इथं दोघं जण कसे स्टडी करायला, स्टडी टेबल विहान बघा किती भारी करते, तोंड बघा कसं आहे. हे देत जा ते करते. हा करा करा शांत शहा शिकलो, दोघांना स्टडी टेबल दिला आहे, आता दोघं जण करतात अभ्यास. किती भारी करा करा. हा करा करा इरेज. तर गाईज फायनली आता मम्मी अतुल पप्पा आणि आई आले, तेव्हा मग आई पप्पा पण आले. चला झालं का दरवाज लावून, दरवाजा लावून झाला मस्त, दरवाजा लावून झालाय. चहा चपाती खाल्ली त्याच्यानंतर मला काही भूकच लागली नाही, आणि मम्मी त्याने पण आले संध्याकाळी, दरवाजा वगैरे लागल्यात फायनली. आज पॅक झालं तर घर आपलं, कुलूप वगैरे लावून आलं आता. तर आता फक्त जरा राहिले प्लंबिंगचं काम थोडं. ए अरे ये बघा, इथं आले की बाय करतोय काय, थांब जरा. तर येताना त्यांनी ढोकळा घेतलेला तिथं, पण खाल्ला नाही वाटतं, मग येताना घेऊन आले ढोकळा. आणि मी जेवलो नाही, म्हणजे खाल्लो चहा चहा, त्यामुळे भूक पण नाही, मग ढोकळा खावा म्हणलं. आता हे बघा जरा चोरा झाला,
ते एकदम स्पंजी भोपळा असते ना तसलाही हो, त्यामुळे लगेच एक असं हे तुटलं. मग आता मी खातोय. सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं मस्ती करतायस ना फोन पडतो ना पडेल मग काय.